सर वंचित वंचित कॅक्टर हा येथे विधानसभेला कसा किती प्रभावी पडणार आहे आणि काय सांगतो याबद्दल? खूप प्रभाव पडणार आहे वंचित फॅक्टरचा. स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबुली दिली आहे. पुढचा विरोधी पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल, पण आपल्याला माहीत आहे की वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्ष हा लोकसभेला होता, आता सत्ताधारी असेल. किती जागा निवडून येतील? आमच्या सत्तेसाठी जेवढ्या जागा पाहिजे तेवढ्या निवडून येतील. सर किती जातींना तुम्ही यामध्ये प्राधान्य दिले? आम्ही आता तुम्हाला आकडेवारी अजून शेवटची बाकी आहे. तर आमचे पक्षाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर ही पत्रकार परिषद घेतील, तेव्हा ते निश्चित होईल. जास्तीत जास्त वंचित जातींना प्रतिनिधित्व द्यायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि तो यशस्वी होतोय. म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षाने, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी एवढ्या वंचित जातींना प्रतिनिधित्व दिलेलं नाही, तेवढं आम्ही आता तरी दिलेलं आहे. सगळ्या पक्षांच्या आम्ही पुढे आहोत. सर वंचित कशा पद्धतीने आता येते निवडणुकीला तयारी करते आणि कसं काय तुमचं सभा बैठका होणार आहे त्याबद्दल काय तुम्ही? वंचितचा प्रत्येक आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, हा स्वतः संघर्ष करतच आहे त्या त्या मतदारसंघात. त्याच्यामुळे त्यांनी स्थानिक प्रश्न घेऊन आपली तयारी केलेली आहे लढण्याची, आणि अशी तयारी कुठल्याच राजकीय पक्षाकडे दिसत नाही.